नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं एज्युकेशन हियर यूट्यूब चॅनलमध्ये. बृहन्मुंबई महानगरपालिके अंतर्गत घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 65 जागांसाठी वाहन चालक पदांची भरती प्रसिद्ध झाली होती, जाहिरात प्रसिद्ध झाली होती. तर त्यासाठीची जी अंतिम मुदत आहे ती 28 अनेक लोकांनी अर्ज केलेला आहे. तर मग या ज्या भरतीचा कट ऑफ तशीच निवड कशी होणार आहे, कट ऑफ किती लागणार आहे, रिझल्ट किती तारखेपर्यंत लागणार आहे, याविषयीची माहिती आता आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत. त्यासाठी अगदी शेवटपर्यंत पहा, तसेच संपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण आहे. त्याआधी या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारचे अपडेट्स आपल्याला नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर पहा, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत 65 जागांसाठी वाहनचालक पदासाठी बऱ्याच लोकांनी अर्ज केलेला आहे. तर अर्ज केल्यानंतर याच्यामध्ये निवड ही जी आहे ती अगोदर एका जागेसाठी 5 लोक हे 10 गुणांच्या आधारे बोलावले जाणार आहेत. एका जागेसाठी 1:5 याप्रमाणे 10 गुणांच्या आधारे या ठिकाणी बेस्ट ऑफ 5 मार्क धरले जाणार नाही. सर्व विषयाच्या गुणांच्या आधारे एका जागेसाठी 5 लोक हे बोलवले जाणार आहेत. पण 10 गुणांच्या आधारे जो कट ऑफ लागणार आहे तो लागणार आहे अबो 75 पुढे ज्याला गुण असतील ते या ठिकाणी 1:5 म्हणजे एका जागेसाठी 5 याप्रमाणे 325 लोक या ठिकाणी बोलवले जाणार आहेत. सुरुवातीला त्याचा कट ऑफ असणार आहे सेवा बोध 75. पण त्याच्यानंतर आणखी आपल्याला दुसरा टप्पा द्यावा लागणार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे 90 वाहन व्यावसायिक चाचणी. 90 व्यावसायिक चाचणी ही आपल्याला द्यावी लागणार आहे. व्यावसायिक चाचणी कोणती नेती म्हणजे व्यावसायिक चाचणी म्हणजे वाहन चालवण्याची आपली टेस्ट होणार आहे. वाहन चालवण्याची टेस्ट आपली होणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला 90 हे ठेवलेले आहेत. त्याची 90 ती परीक्षा होणार आहे, म्हणजेच वाहन चालकाची चालवण्याची परीक्षा होणार आहे. तसेच उरलेले जे 10 आहेत ते 10 आपल्या जे अनुभव आहे त्या अनुभवानुसार आपल्या त्या 10 विभागणी करण्यात आलेली आहे. 2 त्या जाहिरातीमध्ये देण्यात आलेलं आहे की 2 अनुभवासाठी किती गुण, 3 अनुभवासाठी किती गुण, 4 अनुभवासाठी किती गुण. परंतु त्या एक गुण मिळवण्यासाठी आपल्याकडे EPF पावती असणे आवश्यक आहे, तेव्हाच ते आपल्याला ते गुण मिळणार आहेत. एक्स्ट्रा 10 जे आहेत ते तेव्हाच आपल्याला EPF पावती तसेच अनुभवाचं प्रमाणपत्र आपल्याजवळ असल्यानंतरच ते आपल्याला गुण मिळणार आहेत. आणि तो अनुभव कोणता पाहिजे तर खाजगी याच्यामधला अनुभव ग्राह्य धरला जाणार, शासकीय तसेच निमशासकीय ठिकाणचा आपल्याला त्या वाहन चालनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण पहिलं पाहिलं की 10 गुणाचा तर 1:5 प्रमाणे 75% कट ऑफ लागेल, त्याच्यानंतर 90 व्यावसायिक चाचणी होईल, तसेच 10 ते अनुभवाच्या आधारे आपल्याला 10 दिले जातील. म्हणजे 100 नंतरचा कट ऑफ आहे, नंतरचा कट ऑफ लागेल तो अबो 80% हे नंतर व्यावसायिक चाचणी व अनुभवाच्या आधारे जे गुण आहेत त्याच्यावर 80% पुढे तो कट ऑफ लागणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला जर ज्याला शासकीय निमशासकीय याच्यामध्ये अनुभव असेल त्याला ते गुण मिळणार आहे, त्याच्यामुळे त्यांना देखील जास्तीत जास्त या ठिकाणी फायदा होणार आहे. तसेच ज्याचा वाहन चालनामध्ये ज्याला जास्त गुण मिळणार आहे त्यांना देखील या ठिकाणी फायदा होणार आहे. तर अशा प्रकारे हा जो कट ऑफ आहे तो 2 लागणार आहे. 10 गुणावर ते पहिला टप्पा तुम्ही पार केला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला 100 आधारे व्यावसायिक चाचणी व 10 आधारे तुमचं त्या ठिकाणी तुमचं निवड होणार आहे व अंतिम यादी त्या ठिकाणी लावली जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, जो हा जो निकाल आहे तो 11 ते 15 दरम्यान लागणार आहे. त्या ठिकाणी त्यावेळेस अंतिम निवड यादी या ठिकाणी निकाल म्हणजेच 10 गुणांच्या आधारे त्या ठिकाणी तुमची यादी लागणार आहे 1:5 नंतर तुम्हाला मग व्यावसायिक चाचणीसाठी पुन्हा बोलवलं जाणार आहे. व्यावसायिक चाचणीनंतर पुन्हा त्याची अंतिम यादी लागणार आहे. तर याच्यासाठी कालावधी जाणार आहे, संपूर्ण प्रोसेस होईपर्यंत जून महिना येऊ शकतो, म्हणजे पूर्ण प्रोसेस होईपर्यंत जूनपर्यंत संपूर्ण प्रोसेस ही होऊ शकते. तर अशा प्रकारे पहिली यादी लागण्यासाठी 11 ते 15 दरम्यान हे 10 गुणांच्या आधारे लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला व्यवसाय चाचणीला ते बोलावतील तेव्हा आपली अंतिम निवड होणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कळण्यासाठी कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नाही चॅनल बघून चालते सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला नोटिफिकेशनवर मिळत राहतील. धन्यवाद.